हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये आज आपण खूपच चटपटीत आणि एकदम कुरकुरीत असणारे तेही सर्वांना आवडणारे असे वेज कटलेट बनवणार आहोत तेही एकदम सोप्या पद्धतीने जे की सहजपणे कोणीही बनवू शकेल चला तर मग वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूयात आजच्या आपल्या या नवीन आणि स्पेशल अशा रेसिपीला तर सगळ्यात अगोदर व्हेज कटलेट बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बटाटे उकडवून घ्यायचेत तर या ठिकाणी मी मीडियम साईजचे दोन बटाटे उकडवून त्याचे साल काढून घेतलेली आहेत आता या बटाट्याला आपल्याला मॅश करून घ्यायचेस म्हणजेच थोडेसे बारीक असे करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी हाताच्या साह्यानेच हे बारीक करून घेत आहे तुमच्याकडे जर मॅचर असेल तर मॅचरच्या सुद्धा तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता जसं आपण वडापाव बनवण्यासाठी किंवा समोसे बनवण्यासाठी एकदम बारीक ब करतो अगदी त्याप्रमाणे हे बटाटा आपल्याला बारीक करून घ्यायचे आता या बटाट्यामध्ये आपण हे सर्व मसाला टाकणार आहोत तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला होता आणि तो बारीक असा कट करून घेतलेला आहे त्यासोबत तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचसोबत गाजर घेतलेला आहे बारीक कट करून आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतर आता याच बटाट्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मसाला पावडर पा। ऍड करायची आणि चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे लाल मसाला पावडर हे पा। पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण की आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा ऍड केलेली आहे त्या जागी तुम्ही चिली फ्लेक्सचासुद्धा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर मी याच बटाट्यामध्ये एक चमचा अद्रक आणि लसूची पेस्ट टाकलेली आहे आता हे पूर्ण आपण हाताच्या साह्याने पूर्ण मिक्स करून घेऊयात पूर्ण हे एकजीव करून आहे जेणेकरून मसाला आपण जो ऍड केलेला आहे तो पूर्ण बटाट्याला लागला जाईल आता या ठिकाणी आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं बटाट्याचं स्टफिंग आपण बाजूला ठेवून देऊयात आणि जे आपण कटलेट बनवणार आहोत त्या कटलेटला एक पूर्णपणे कोटिंग करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दोन चमचे मैदा घ्यायचा आहे या दोन चमचे मैद्यामध्ये आपल्याला काही पाणी ॲड करायचे तर साधारण मी अर्धी वाटी एवढं यामध्ये पाणी ॲड करते आणि या मैद्याची आपल्याला एक पेस्ट अशी तयार करून घ्यायची या मैद्याच्या बॅटरमध्ये अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत आणि दुसरं म्हणजे हे बॅटर आपल्याला जास्ती पातळ हे करायचं नाही आणि जास्ती घट्टसुद्धा ठेवायचं नाही तर साधारणपणे आपल्याला या पद्धतीचं लेट कोटिंगसाठी लागणारं बॅटर तयार करून घ्यायचंय आता हे बॅटर आपण साईडला ठेवून देऊयात त्यानंतर या इथे मी आपण जे दूध खीरसाठी शेवया वापरतो त्या शेवया घेतलेल्या आहेत आणि या शेवया मी साधारण एक वाटी एवढ्या घेतलेल्या आहेत आता शेवया आपल्याला पूर्णपणे बारीक करून घ्यायच्यात तर एकदमही बारीक करायच्या नाही आणि जास्ती मोठ्यासुद्धा ठेवायच्या नाही या शेवया आपण मैद्याच्या वरतून कटलेटला कोटिंग करण्यासाठी वापरणार आहोत जेणेकरून कटलेट हे एकदम कुरकुरीत असे होतील तर हे एकदम कुरकुरीत आणि चटपटीत असं कटलेट बनवण्यासाठी आपण जे काही साहित्य वापरलेलं आहे त्याचं सर्व प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही बघू शकता तर आता आपण कटलेट बनवायला घेऊयात त्यासाठी जे आपण बटाट्याचं स्टफिंग तयार करून ठेवलेलं होतं त्याच्यातील तीन ते चार चमचे स्टफिंग आपल्याला हातावरती घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला एक असा गोल करून घ्यायचा आहे तर या कटलेटला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊन घेऊ शकता तर मी या इथे हे गोल कटलेट बनवून आहे तुम्ही आवडत असेल तर ट्रायंगल आकाराचे सुद्धा बनवून घेऊ शकता त्याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा कटलेट बनवून घेते आहे या इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा कटलेट बनवून घ्यायचा आहे आणि त्याला एक गोल असा शेप देऊन घ्यायचा तर याच पद्धतीने मी सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत आता हे तयार झालेल्या कटलेटला आपल्याला मैद्याने कोटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा हे कटलेट तेलामध्ये तळणार आहोत त्यावेळेस त्याच्यातील जे स्टफिंग आहे जे बटाटा आहे ते तेलामध्ये बाहेर येणार नाही त्यामुळे आपण हे बटाटा कटलेट मैद्याने कोटिंग करून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला आप दोन्ही बाजूने हे कोटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या आपण बारीक अशा शेवाया घेतलेल्या होत्या त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण कटलेट अशा पद्धतीने शेवयानं पूर्ण कोटिंग करून घ्यायचं आहे या कटलेटला शेवया पूर्ण बाजूने लागल्या जातील अशा पद्धतीने शेवया आपल्याला कटलेटला लावून घ्यायच्यात तर या इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हा कटलेट तयार करून घेतलेला आहे आता हा तयार झालेला कटलेट आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी तेल अगोदर गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तेल हे एकदम कडकडीत असं गरम झालेलं आहे त्यानंतर आपण तयार केलेला कटलेट हा तेलामध्ये सोडून द्यायचा दोन्ही साईडनं आपण एकदम गोल्डन कलर येईपर्यंत हा कटलेट तेलामध्ये तळून घेणार आहोत त्यासाठी अगोदर आपल्याला तेल हे पूर्ण गरम हवं आहे आणि त्यानंतर अगदी आपल्याला गॅस हा थोडासा कमी करायचा आहे म्हणजेच कमी गॅस करून आपण हे कटलेट तळून घेणार आहोत जेणेकरून कटलेट हे आजपर्यंत तळलं जाईल आणि एकदम कुरकुरी सुद्धा होईल तर या इथे बघू शकता अगदी दोन मिनिटांमध्ये आपलं हे कटलेट तयार झालेलं आहे तर त्याच पद्धतीने मी दुसरं सुद्धा एक कटलेट तुम्हाला तयार करून दाखवते आहे सगळ्यात अगोदर आपल्याला या कटलेटला मैद्याने कोटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या आपण बारीक शेवया घेतलेल्या हो होत्या त्या शेवयाने परत एकदा आपल्याला हे कटलेट कोटिंग करून आहे या पद्धतीने आणि हे तयार झालेलं कटलेट आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत लहान मुलांना किंवा मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी अशी ही डिश आहे किंवा मग जर का तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर प्रवासामध्ये खाण्यासाठी सुद्धा एकदम मस्त असं कटलेट आहे तर या इथे पहिल्याप्रमाणेच आपण हे दुसरं सुद्धा कटलेट तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून आपण तयार केलेले कटलेट हे एकदम कुरकुरीत आणि चटपटीत असे तयार होतील तर या इथे हे दुसरा कटलेटसुद्धा आपला तयार झालेला आहे आता हा कटलेट मी एका डिशमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने आपण जे तयार केलेले सर्व कटलेट आहेत ते फ्राय करून घेतलेले आहेत या इथे बघू शकताय तर या इथे तयार झालेले आहेत आपले हे वेज कटलेट तर या पद्धतीने नक्की ही डिश तुम्ही ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील आयकॉन प्रेस करा त्यामुळे माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील